हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यात ही कुळथाची उसळ खास करून बनवली जाते. कोकणामध्ये ह्या कुळथाचे बरेच वेगवेगळे प्रकार बनवले जातात. कुळथाची पिठी बनवली जाते, कुळथाचं कढणं देखील बनवलं जातं जे आजारी व्यक्तींना सूप म्हणून दिलं जातं. ह्या कुळथाचे खूप सारे फायदे आपल्या शरीराला होतात. तर आज आपण बनवणार आहोत ह्या कुळथांपासून, काही जण ह्याला हुलगेसुद्धा म्हणतात, तर ह्यापासून आपण आज उसळ कशी बनवायची ते बघूया. हॅलो फ्रेंड्स, मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज. तर ह्यासाठी आपण जे कुळीत घेतलेले आहेत, हे कुळीत मी 2 दिवस आधी पाण्यामध्ये भिजत घातले होते. दुसऱ्या दिवशी त्यातलं पाणी पूर्ण निथळवून आपण ते एका कॉटनच्या कपड्यामध्ये घट्ट बांधून ठेवलेत आणि त्यानंतर तुम्ही बघाल ह्याला छान मस्त मोड आलेले आहेत. तर असे मोड आलेले जे कुळीत आहेत ते आपल्याला आपल्या उसळीसाठी वापरायचे आहेत. तर आता हे इथे छान तुम्ही बघाल मस्त मोड आलेले आहेत. हे कुळीत चवीला थोडेसे तुरट गोडसर असे असतात. तर आता सर्वात आधी हे कुळीत जे आहेत हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे एक कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत. त्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरलेला मी कांदा ॲड करणार आहे. तर इथे 1.5 कांदा मी चिरून घेतला आहे. त्या कांदा थोडासा मऊ करून घेऊया. अशाच पद्धतीने कांदा लसूण फोडणीला घालून जिरं फोडणीला घालायचं आणि त्यामध्ये हुलगे घालून त्याचा छान जाडसर असं सूप बनवायचं आणि हे आजारी व्यक्तींना तुम्ही देऊ शकता. तर छान मस्त मोड आलेले आपण कुळीत ह्यामध्ये आता ॲड केले आहेत. हे कांद्यासोबत 2 मिनटं परतवून घेऊया आणि आपल्याला 3 ते 4 शिट्या काढून हे छान मऊ असे शिजवून घ्यायचे आहे. हे शिजायला थोडेसे कठीण असतात, त्यामुळे आपल्याला 3 ते 4 शिट्या काढून हे आधी वेगळे शिजवून घ्यायला लागतात. तर ह्यामध्ये आता मी थोडंसं पाणी ॲड करते. आपले कुळीत बुडतील एवढंच आपण ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आणि आता कुकरचं झाकण लावून आता आपण ह्याच्या 4 शिट्या होईपर्यंत थोडी वाट बघूया. उसळीमध्ये घालायला मी इथे 1/2 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, मिरी दाणे घेतले आहेत, 1/2 कांदा आपण रफ चॉप करून घेतला आहे. तर हे सगळं आपल्याला मिक्सरमधून छान बारीक असं आपण वाटून घेणार आहोत. इथे मी लसूण क्रश करून घेतला आहे, हा पण नंतर फोडणीसाठी वापरायचा आहे. तर आता मिक्सर जारमध्ये आपण हे छान ग्राइंड करून घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि तुम्ही बघाल आपण छान मस्त फाईन असं हे वाटून घेतलेलं आहे. तर परफेक्ट असं आपलं वाटप इथे तयार झालं आहे. तर आता आपण बघूया आपले कुळीत जे आहेत ते कसे शिजले आहेत ते. तर आता कुकरसुद्धा थंड झालाय. तर छान मस्त तुम्ही बघाल मस्त वाफ येते आणि कुळीतसुद्धा आपले जे आहेत ते छान शिजलेले आहेत. आपण एकदा चेक करून बघूया. छान मऊ असे आपले कुळीत इथे शिजून तयार झालेले आहेत. तर आता हे शिजलेले कुळीत मी एका कढईमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि त्यामध्येच आपण आपली उसळ जी आहे ती बनवणार आहोत. तर आता ह्यामध्ये थोडंसं आपण हळद घातली आहे, मिरची पावडर मी ॲड केलेली आहे, आपला ठेवणीतला कोणताही मसाला आपण 1 चमचा ॲड केला आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे थोडेसे चवीला तुरट असतात म्हणून आपण ह्यामध्ये थोडंसं गूळ घातलेलं आहे. आपण वाटून घेतलेलं खोबरं कांद्याचं वाटप ह्याच्यात घालून घेऊया. छान मस्त एकत्र करून ह्याला छान एकत्र शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले जे आहेत ते एकत्र येतील आणि छान आपली उसळ इथे चमचमीत अशी तयार होईल. खूपच चवीला अप्रतिम अशी लागते. तर हिवाळ्यामध्ये किंवा तुम्ही पावसामध्ये ही नक्कीच बनवून बघा. तर आता इथे फोडणी घालण्यासाठी मी तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये थोडीशी मोहरी ॲड केली आहे आणि आता आपण ह्यामध्ये लसूण घालून ही छान खमंग फोडणी आपल्या कुळथाच्या उसळीवरती आपण घालून घेणार आहोत. ह्याच पद्धतीने तुम्ही कुळथाची आमटीसुद्धा बनवू शकता. कुळीत हे उष्ण प्रकृतीचे असल्यामुळे कफ खोकला दमा ह्यासाठी त्याचा काढा करून दिला जातो. तसंच जर युरिन रिलेटेड जर काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तरीसुद्धा हे खूपच गुणकारी आहेत. कुळीत हे पचायला हलके आहेत, रुची उत्पन्न करणारे आहेत, भूक वाढवणारे आहेत, त्यामुळे आजारी व्यक्तींना ह्याचं सूप बनवून दिलं जातं. तर आता ह्याच्यावरती आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि
ही छान मस्त गरमागरम अशी उसळ आपण लगेचच चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा ह्याची आमटी बनवून तुम्ही भातासोबतसुद्धा ह्याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता. तर आजची ही सोपी आणि झटपट होणारी उसळ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका.